डोणामार्ग गोवा सीमेवर सोमवारी दुपारी तिथल्या पोलिसांनी अचानक नाकाबंदी केली. सर्व चारचाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती. दोडामार्ग पोलीस निरीक्षक सुनील घासे यांनी सोमवारी दुपारी तहसीलदार कार्यालयासमोर गोवा सीमेवर पुन्हा एकदा नाकाबंदी केली. 2 दिवसापूर्वी त्यांनी गांधी चौकात सायंकाळी अचानक नाकाबंदी केली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी नाकाबंदी केली. गोव्यातून येणाऱ्या सर्व चारचाकी गाड्यांची तपासणी होत होती. पोलीस कर्मचारी राजू राठोड, शशिकांत नाईक आणि स्वतः श्री घासे वाहनांची तपासणी करत होते. तालुक्यात पिकोळी मधलीवाडी इथं काही दिवसांपूर्वी बंद घर फोडून दागिने चोरून नेले होते. काही दिवसांनी ते दागिने पुन्हा घरामागच्या मांगराजवळ आणून टाकले होते. त्यात एक चैन आणि अंगठी कमी होती. काही दागिने सापडले असले तरी अद्याप चोराला पोलीस पकडू शकलेले नाहीत. दुसरीकडे साटेली भेडशी इथं चौघांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यातले संशयित आरोपीसुद्धा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले आहेत. शिवाय गोव्यातून मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीची दारू वाहून नेली जाते. या सर्व पार्श्वभूमीवर ती नाकाबंदी होती. कसं आहे साहेब, त्या दोडामार्ग पोलिसांच्या हद्दीमध्ये काही गुन्हे दाखल आहेत, त्याच्यामधून काही आरोपी फरारले आहेत आणि त्याच्यामधून अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे की ते आरोपी गाडी न फिरण्याची शक्यता आहे. त्यांच्या घरी जाणं असेल किंवा ते काही इतर लोकांना भेटणं असेल, लोकांचा इतर लोकांचा सल्ला घेणं असेल, तर ते अचानक जर आम्ही ही नाकाबंदी लावली तर ते अचानक सापडू शकतील हा त्याच्यामध्ये त्याच्यामागचा आमचा खरा उद्देश आहे. आणि त्याबरोबरच इथे गोवा बनावटीची दारू देखील दारूची वाहतूक होते अशी आम्हाला इन्फॉर्मेशन आहे. तर त्या दृष्टीने देखील काही आम्हाला यश मिळतं का ते पकडण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. एकीकडे आमदार नारायण राणे यांचं शक्तीप्रदर्शन आणि दुसरीकडे दारू तस्कर आणि संशयित आरोपींना पकडण्यासाठी दोडामार्गमध्ये नाकाबंदी, यामुळे वाहनचालक आश्चर्य व्यक्त करत होते. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग.